से 75 150 सोनिया गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। कांग्रेस 75 जय हो, कांग्रेस 75 जय हो, कांग्रेस पार्टी का जय हो। कांग्रेस पक्षाचा जय असो, कांग्रेस पक्षाचा जय असो। सोनिया गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुशिक्षित बेकारांना रोजगार, सुशिक्षित बेकारांना रोजगार। अग्निपथ योजना, अग्निपथ योजना। देशातील महागाई, देशातील महागाई। काँग्रेस पक्षाचा अन्नधान्य खाद्यपदार्थावर जीएसटी, खाद्यपदार्थावर जीएसटी। अरे कोण, अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। अंतर निकल पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ पटोले तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ पटोले तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा विजय असो, जीएसटी रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जीएसटी रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। महागाईला आळा बसलाच पाहिजे, बसलाच पाहिजे। देशामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे, नरेंद्र मोदीने अच्छे दिनाच्या नावाखाली या देशातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी जनतेची फसवणूक केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहत असाल तर प्रचंड प्रमाणात महागाई झालेली आहे, बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। अग्निपथ सारखी योजना ज्या की आमचा सुशिक्षित तरुण देशसेवेचं स्वप्न, भरतीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत होता, परंतु त्याच्यामध्ये 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर अग्निपथच्या नावाखाली ती योजना त्यांनी आणलेली आहे। ही योजना रद्द झाली पाहिजे, बेरोजगारी कमी झाली, बेरोजगारीवर आळा झाला पाहिजे, नोकर भरती झाली पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सरकारनं GST जे काही जीवनावश्यक वस्तू, त्याच्यामध्ये रुग्णसेवा असेल, शिक्षण सेवा असेल किंवा खाद्यपदार्थ असतील, या वस्तूंवर देखील GST मोठ्या प्रमाणात लादलेली आहे। हे अतिशय किळसवाणं आणि दुर्दैवी प्रकार आहे। या सर्व प्रकरणाच्या विरोधामध्ये आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं नानाभाऊ पटोले साहेब असतील, खासदार रजनीताई पाटील असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज बीड तालुक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत।